आपण पाहत आहात हॅशटॅग डिजिटल महाराष्ट्र नमस्कार आज आपण हॅशटॅग डिजिटल महाराष्ट्रामध्ये आलो आहोत नाशिक जिल्ह्यातील नामांकित अशी शिक्षण संस्था गोखले एज्युकेशन सोसायटी पी टी ए कुलकर्णी विद्यानगर देशपांडे या संस्थेमध्ये दोन वर्षाच्या कोविड काळानंतर गणरायाचं सगळीकडेच फार उत्साहात स्वागत झालं या संस्थेमधील स्कूल कॅम्पसमध्ये माधवराव विद्यालय मराठी मीडियम तसेच मालतीबाई कुलकर्णी माध्यमिक आणि त्याचबरोबर अरविंद मनोहरपंथ कुलकर्णी इंग्लिश मीडियम या तिन्ही शाळेंमार्फत देखावा करण्यात आला आहे गणपतीरायाचा तर गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता असं म्हटलं जातं आपण माझ्या मागे बघू शकता की गणपतीरायाचा जो देखावा केला आहे तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातला गडकिल्ल्यांचा आहे तर गडकिल्ल्यांचा इतिहास बालमनावर रुजावा आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर निर्माण व्हावा यासाठी केला आहे या संदर्भातील संकल्पना आहे ती माधवराव लेले या शाळेचे मुख्याध्यापक विनोद देशपांडे या सरांची तर आज आपण त्यांच्याकडून याबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत आत्ता आपल्यासोबत आहेत मुख्याध्यापक विनोद देशपांडे सर आत्ता आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत जे काही गणपती बाप्पाचे इथे डेकोरेशन केलं आहे ते डेकोरेशन करण्यामागचा उद्देश काय आहे सर काय सांगाल याबद्दल आमच्या गोखलीज्ञ सोसायटीची परंपरा आहे की असे पारंपरिक देखावे त्या ठिकाणी उभे करून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे आजचा आम्ही हा वर्षी जो देखावा आहे तो, देखा तो म्हणजे आपला पुण्याचा शनिवार वाडा आहे आणि हा सर्वांना सुप्रसिद्ध आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये अशा ऐतिहासिक वास्तूंची माहिती व्हावी आणि ऐतिहासिक वास्तू जतन करण्याची त्यांच्यामध्ये न एक त्या आवड निर्माण व्हावी आणि ऐतिहासिक वास्तूवर गेल्यानंतर कुठल्या प्रकारचे घाण करू नये किंवा त्या आपल्या पारंपरिक ठेवा आहे हा जतन करावा या उद्देशाने खरं म्हणजे आम्ही हा शनिवार वाड्याचा देखावा केलेला आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना किल्ले आणि गडांची माहिती व्हावी हा पण उद्देश या देखाव्यामागे आहे म्हणजे ह्या शाळेचा उद्देश आहे आणि इथल्या प्रत्येक शिक्षकाचा त्याचबरोबर इथले असलेले मुख्याध्यापक त्यांचा असा उद्देश आहे की बालमणावरती छत्रपती शिवाजी महाराज हे रुजावेत पती बाप्पाचं हे डेकोरेशन आहे अशा विविध प्रकारचं डेकोरेशन हे तुम्ही किती वर्षांपासून करत आहात गेले बावीस वर्ष आम्ही अशा अनेक विविध देखावे या ठिकाणी शाळेमध्ये तयार करतो आहोत आणि विद्यार्थ्यांना त्यातनं मार्गदर्शन करतो आहोत जेव्हा तुम्ही हे देखावे तयार करतात तेव्हा विद्यार्थी काही मदत करतात की तुम्ही शिक्षक वर्ग मिळून तयार करत असतात नाही हो नक्कीच विद्यार्थ्यांची याच्यामध्ये खूप मदत होते आम्हाला आमची एक सांस्कृतिक समिती असते त्या सांस्कृतिक समितीचे शिक्षक आणि आमची विद्या समितीचे विद्यार्थी असे सर्व मिळून हा देखावा साधारणतः गणपती उत्सवाच्या आधी एक आठ दिवस ते तयारी लागतात आणि ते सर्व विद्यार्थी मिळून हा आणि शिक्षक तर मार्गदर्शन करतात असा देखावा उभा करतात म्हणजे गणपती बाप्पा येणार तर शिक्षक वर्गापासून ते सगळे बाल जे आपले आहेत शाळेमध्ये विद्यार्थी ते सुद्धा ह्या उपक्रमाला हातभार लावत असतात सर कोरोना काळामध्ये दोन वर्ष गणपती बाप्पांचं आगमन झालं नव्हतं झालं होतं परंतु एवढ्या धूमधडक्यात नव्हतं झालं तर तरीहीसुद्धा तुम्ही ग शाळेमध्ये गणपती बाप्पा बसवला होता अ... त्याचबरोबर तेव्हा कसं तुम्ही गणपती बाप्पाचा देखावा तयार केला होता, होता। कारण ते 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 की तेव्हा तर मुलांना शाळेत येण्यासाठी अलाउड नव्हता कोरोना काळामध्ये विद्यार्थी घरी होते परंतु शिक्षकांना यावं लागत होतं आणि त्या काळामध्ये आम्ही गणपती बाप्पा बसवला होता आणि ऑनलाईन आम्ही कार्यक्रम घेत होतो त्या काळामध्ये म्हणजे अक्षरशः आम्ही दिंडीसुद्धा वेळात ऑनलाईन घेतली होती आणि गणपती बाप्पाचं आरती म्हणा किंवा त्या ग देखावा म्हणा आम्ही कोरोना काळामध्ये कोरोना वॉरियरचा देखावा तयार केला होता आणि विद्यार्थ्यांना त्यामार्फत मार्गदर्शन केलं होतं म्हणजे जरी कोरोना काळ होता दोन वर्षाचा तरीही शाळेने आपली जी प्रथा आहे ती कुठे सोडली नव्हती प्रत्येक देखाव्यातून ते काहीतरी समाजाला आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मनावरती काहीतरी रुजावं यासाठी आपलं योगदान देत असतात या संदर्भातील अधिक माहिती देणार आहेत आपल्याला माधवराव लेले या विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आव्हाड सर हे सर काय सांगाल हा एवढा सुंदर देखावा केलेला आहे आणि जो हा देखावा केला आहे तो बालमणावरती काय परिणाम करेल आणि मुलांमध्ये काय संकल्पना रुजवायचा हा हेतू आहे तुमचा नमस्कार माधवराव लेले विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री देशपांडे सर आमचे नेहमी मार्गदर्शक ठरतात आणि ते मार्गदर्शक आहेतच मी विद्यालयाचा ज्येष्ठ शिक्षक श्री आव्हाड सर आमच्या विद्यालयामध्ये दरवर्षी गणपती बाप्पाची पूजा केली जाते मात्र कोविडच्या काळामध्ये त्याला थोडासा अडथळा आला पण आपल्या सर्वांच्या सहकार्याने सर्वांच्या साथीने आपण कोविड नाईन्टीनला हरवलेलं आहे आणि पुन्हा एकदा गणपती बाप्पाची पूजा करण्याचा मान आपल्याला सगळ्यांना गणपती बाप्पानेच खऱ्या अर्थाने दिला आहे आमच्या विद्यालयामध्ये दरवर्षी या गणपती बाप्पाची आराधना पूजा अगदी निष्ठेने भावनेने केली जाते आणि आमच्या विद्यालयामध्ये हा जो तुम्ही बघतायत हा देखावा आहे यासाठी आम्ही फार मोठे श्रम घेतले अशातला काही भाग नाहीत किंवा देखावा तयार करताना फार श्रम घ्यावे लागतात असा जो काही काही लोकांचा गैरसमज आहेत तो अजिबात नाही आहेत म्हणजे तो करून घेऊ पण नाही लोकांनी कारण आमच्या विद्यालयातील मुख्याध्यापक आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात की कमीत कमी वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त सुंदर काम कशाप्रकारे करू आणि कशाप्रकारे ते आपल्याला सादर करता येईल यावर आपण भर दिला पाहिजे आणि त्याच संकल्पनेला धरून आमच्या विद्यालयातील मुख्याध्यापक माननी श्री देशपांडे सर यांच्या मार्गदर्शनाने आम्ही हा भव्य देखावा उभा करू शकतो पाठीमागे ही पूर्ण भिंत आहे खऱ्या अर्थाने आमच्याकडे जेव्हा हा हॉल नव्हता त्यावेळेला आम्ही हा गणपती पॅसेजमध्ये खाली बसवायचो आणि पूर्ण पॅसेजमध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं विद्यार्थ्यांना अध्ययनामध्ये उपयोगी पडेल अशा प्रकारचं नेपथ्य तयार ते करायचो पण यावर्षी आणि दोन तीन वर्षापासून आता हे गणपतीचं आगमन आपल्याकडे होत नव्हतं त्या आगमनाने आता यावर्षी आगमन झालं आहे आणि त्या आगमनाने आम्ही सर्वांनी जोशपूर्ण हा फक्त कागद आहेत या कागदाला पूर्ण आम्ही रंगवलेला आहे आणि मध्ये वरच्या बाजूला इथे जे दोन बुरुज दिसत आहेत या ठिकाणी या बुरुजांवरती थोडंसं असं दोन गोल रिंग टाकलेले आहेत आणि बाटमपट्टीच्या सहाय्याने फक्त हा कागद इथे आम्ही चिटकवलेला आहे हा ना भव्य देखावा तयार झालेला आहे याची संकल्पना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करणे त्याचप्रमाणे त्यांच्या गुणांची त्यांच्यामध्ये रुजवण होणे आणि गड किल्ले याविषयी विद्यार्थ्यांना ओढ निर्माण होणे त्याच्याविषयी आवड निर्माण होणे हा एकमेव हेतू आमचा याच्यामध्ये असतो आणि विद्यार्थी त्याप्रमाणे आम्हाला नेहमी दहा दिवस जेव्हा गणपती आमचा इथे आहे आत्ता त्यावेळेला प्रश्न विचारतात सर या किल्ल्याचं नाव काय आहे सर हे काय आहेत सर या खिडक्या आहेत तर इथून पाडण्याची भीती वाचत नाही का असे छोटे छोटे अनेक प्रश्न विद्यार्थी आम्हाला विचारत असतात आणि या प्रश्नांतूनच ते खरे शिकत असतात अशा प्रकारे गणपती बाप्पा हा सर्वांना बुद्धी देतो हे बुद्धीचं दैवत आहेत आमच्या विद्यालयामध्ये आम्ही अतिशय मनोभावे गणपतीची आराधना पूजा करत असतो आणि विद्यार्थ्यांवरती हे चांगले संस्कार रुजविण्याचं चा काम आमच्यामार्फत होतं दुग्ध शर्करायुक्त योग म्हणजे आज गणपती बाप्पाच्या या आगमनामध्येच पाच सप्टेंबर शिक्षक दिनाचा कार्यक्रमसुद्धा विद्यालयामध्ये साजरा होणार आहेत सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद केलं आत्ता आपल्यासोबत होते माधवराव लेले शाळेचे ज्येष्ठ शिक्षक आव्हाड सर हे त्यांनी मस्त त्यांनी जी माहिती सांगितली त्यातून असं समजतं की बालमनावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार रुजावेत आणि आत्ता ज्या काही समस्या चालू आहेत तरुणाईंच्या त्याचबरोबर जे काही समस्या घडतात ज्या काही गोष्टी घडतात त्या घडू नये आणि जे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करून आचरण करून अशा प्रकारच्या समस्यांना आळा घालता येऊ शकतो हेच या शाळेचं ध्येय आहे सर खूप छान वाटलं तुमची जी संकल्पना होती आणि तुम्ही जे काही बालमनावरती विचार रुजवता आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे त्याबद्दल नक्कीच तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आता इथेच वेळ झाली आहे है, हॅशटॅग डिजिटल महाराष्ट्रामध्ये थांबण्याची असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका